नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये उपवासाचा राजगिऱ्याच्या लाहीचा काला करू, त्याकरता साहित्य बघू। राजगिऱ्यांच्या लाह्या 2 वाटी, लिंबाचे लोणचे 2 चमचे, उपवासाचे आंब्याचे गुळाचे लोणचे 2 चमचे, दही 4 चमचे, सेंदव मीठ 1/2 चमचा, साखर 1.5 चमचा, हिरवी मिरची 2, आलं 1/2 चमचा, सेबचे बारीक बारीक काप 4 चमचे, डाळिंबाचे दाणे 4 चमचे, केळीचे काप आवडीनुसार। नेहमी आपण ज्वारीच्या लाह्यांचा काला करतोय, परंतु आज मी उपवासाचा राजगिरा लाहीचा काला करते। या राजगिऱ्याच्या लाह्या आहे, बाउल मध्ये 2 वाटी राजगिऱ्याच्या लाह्या घालते। लाह्या बारीक असल्यामुळे थोड्या पाकडून बघून घेतल्या। लाह्या बारीक असल्यामुळे धुवू नये तर बघूनच घ्यावे। त्यात दही घालते, लिंबाचे लोणचे, उपवासाचे आंब्याचे लोणचे, सेबचे बारीक बारीक काप केले ते घालते, डाळिंबाचे दाणे तुम्हाला हवं असेल तर जास्ती पण घालू शकता, केळीचे काप आवडीनुसार, पेरू असल्यास पेरूचे काप घालावे, आल्याचा 1/2 चमचा, हिरव्या मिरचीचे काप, साखर, सेंदव मीठ। सेंदव मिठामुळे चव छान येते, शिवाय उपवासासाठी करतोय। जर सेंदव मीठ नसेल तर टाटा मीठही घालू शकता। मिक्स करते, उपवासाला नेहमी तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर काहीतरी वेगळे खावेसे वाटते, अशा वेळी चटक मटक आंबट गोड उपवासाचा काला करू। मुलांना उपवास करण्याची आवड असते, परंतु दुपारी तेच पदार्थ खायला कंटाळतात, तर अशा वेळी झटपट आंबट गोड काला करायलाही सोपा व पटकन तयार होतो। जर उपवासाला काला करीत नसाल व कोथिंबीर घालायची असल्यास घालू शकता। हा उपवासाचा काला झटपट तयार झाला।